आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा, सबमिट बेल आयकॉनवर क्लिक करा. निश्चित यूट्यूब च्या नोटिफिकेशनमध्ये सदा तात्काळ अपडेट पाहायला मिळतील. शालेय विद्यार्थ्यांना गणेशासह आता मिळणार हे नवीन साहित्य शासनाने दिनांक 6 जुलै 2023 सविस्तर. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनामधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व सर्व जमातीची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील बालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्यस्थितीत उपलब्ध शाळांमधील फक्त दारिद्र्य रेषेवरील बालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीच्या सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजनेपासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलाकरिता दरवर्षी 2 मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील येत्या पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे याचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यास मान्यता देण्यात येत आहे. फ्री गणवेश आणि 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे ह्या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून करावायची असल्याने याबाबीची तातडी लक्षात घेऊन मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश उपलब्ध करून देण्याकरिता प्रति विद्यार्थी ₹600 याप्रमाणे सन 2023-24 आर्थिक वर्षाकरिता 75.60 कोटी तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे उपलब्ध करून देण्याकरिता प्रति विद्यार्थी 170 रुपये त्याचप्रमाणे 82.92 कोटी इतका निधी व समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सर्वसाधारण राज्य शिक्षाच्या रकमेतून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना ही राज्य शासन योजना असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन लेखाशिष्याच मान्यता देऊन त्याअंतर्गत या योजनेवरील खर्च भागविण्यात तसेच प्रत्येक वर्षीची लाभार्थी विद्यार्थी संख्येनुसार निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत शासनाने माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 28 जून 2023 रोजीच्या बैठकीमध्ये प्रस्तुत विषयास दिलेल्या मान्यतेचा अनुसरण निर्गमित करण्यात येत आहे. मोफत गणवेश बूट पायमोजेचा विद्यार्थ्यांना लाभाबाबत 6 जुलै 2023 महत्त्वाचा शासनाने आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20-23-07-07-17-06-30-50-21 साधे डिजिटल सॉक्सने संक्षेपित करून करण्यात आलेला आहे. इमो काजी यांच्या सॉक्सने झालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकता.